फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे बरे आहात ना। आजची आपली रेसिपी आहे इडली। इडली बनवण्यासाठी मी हे तांदूळ दोन वाट्या घेतलेले आणि ते रात्रभर भिजत ठेवलेले आहेत आणि उडदाची डाळ ही पण भिजत ठेवलेली आहे आणि मेथीचे दाणे देखील भिजत ठेवलेले आहेत। आणि आता मी तांदूळ जे आहे भिजलेले तरी 7-8 तास भिजत ठेवलेले तांदूळ ते मी मिक्सरला वाटून घेतेय आणि उडद डाळ देखील वाटून घेणार आहे। हे बघा अशा प्रकारे तांदळाची पेस्ट आणि उडद डाळीची पेस्ट एकत्रच भिजत घालायची आणि आता आपण सोडा टाकून घेत आहोत। मिश्रण एकत्र ढवळून घेणार आहोत। आपलं हे मिश्रण आता रात्रभर आपण झाकून ठेवणार आहोत। थोडे वाटीभर पोहे घेतलेले आहेत तेही रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले, आता ते वाटून घेऊया। मेथीचे दाणे आणि भिजत घातलेले पोहे वाटून घ्यायचेत। हे रात्रभर परमनंट झालेलं तांदूळ आणि उडीद डाळीचं पीठ त्याच्यामध्ये आता आपण वाटलेलं पोह्याचं मिक्सर टाकत आहोत। पोहा आणि मेथीचे दाणे आणि आता मीठ टाकून घेणार आहोत। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ते एकदम मिश्रण सगळं परत एकदा ढवळून घ्यायचं आहे। पोह्यांचं मिश्रण यासाठी टाकलं भिजत घातलेले पोहे की त्याच्याने इडली सॉफ्ट होईल। सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे। आपण इडली पात्र घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी 1-1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आपण इडली पात्राला तेल लावून घेऊया म्हणजे त्या चिटकणार नाहीत आणि पटकन निघतील। त्यानंतर आपण इडलीचं जे पीठ आहे ते त्याच्यामध्ये व्यवस्थित टाकून घेणार आहोत साच्यामध्ये। अशा प्रकारे सर्व साच्यामध्ये इडलीचं मिश्रण टाकलेलं आहे। आता आपण इडलीवरती झाकण ठेवूया आणि कमीत कमीत 15 मिनटं फास्ट गॅसवर इडली शिजवून घेऊया। 15 मिनटं झाल्यानंतर आपण गॅस बंद केला आणि इडली पात्र थंड होऊ दिलं। थंड झाल्यानंतर ते अशा प्रकारे चाकूच्या साह्याने आपण इडल्या काढून घेत आहोत। ओला नारळ, 1/2 इंचाचं आलं, मिरच्या डाळ्या हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक वाटायचं आहे। आपण याची खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत। खोबऱ्याच्या चटणीत मीठ टाकत आहोत आणि त्याला वरतून आपण तडका देणार आहोत। मीठ टाकून झाल्यानंतर ते व्यवस्थितपणे मिक्स करा। आपण फोडणी देत आहोत। जिरं, मोहरी आणि हिंग आणि कढीपत्ता। आता आपण खोबऱ्याच्या चटणीला वरतून फोडणी टाकत आहोत आणि आपली ही खोबरं चटणी इडलीसाठी तयार झालेली आहे। अशा प्रकारे आपली इडली आणि चटणी रेडी टू ईट झालेली आहे। चला तर मग ते एन्जॉय करूया आणि प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। हॅव अ नाईस डे।